नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMAS परीक्षेच्या मेरिटचा कट ऑफ कसा ठरतो ते पाहणार आहोत. आता हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकमेव उद्देश आहे, तो म्हणजे या निमित्तानं तुम्हाला किती टफ कॉम्पिटिशन आहे NMAS परीक्षेसाठी, ह्या त्या टफ कॉम्पिटिशनची तुम्हाला कल्पना येईल आणि तुम्ही अभ्यास दुप्पट जोराने करावा या उद्देशाने मी खरं तर आजचा व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण भारतातून 1,00,000 विद्यार्थ्यांना NMAS शिष्यवृत्ती दिली जाते, त्यात आपल्या महाराष्ट्रासाठी 11,682 इतका कोटा महाराष्ट्रासाठी ठरवून देण्यात आलेला आहे. आता ह्या 11,682 प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी संख्या आहे आणि ही प्रत्येक जिल्ह्यासाठी जी संख्या आहे ती त्या जिल्ह्यात 7वी व 8वीमध्ये किती विद्यार्थी आहे त्यानुसार त्या जिल्ह्यासाठी शिष्यवृत्ती संख्या ठरवण्यात आलेली आहे. मग ज्या जिल्ह्याची 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मग जास्त त्या जिल्ह्यासाठी जास्त ह्या शिष्यवृत्ती संख्या असते आणि मग ज्या जिल्ह्याचे 7वी आणि 8वीचे विद्यार्थी कमी आहे त्यांच्यासाठी मग शिष्यवृत्ती संख्या कमी असते. आता समजा एखाद्या जिल्ह्यासाठी 500 जागा आहे आणि मग आता 500 जागा आहेत, तर मग आता हे सगळे आकडे मी अंदाजे लिहिलेत, प्रत्येक शासनाने ठरवून दिले कोणत्या कॅटेगरीसाठी किती टक्के रिझर्वेशन, ह्या आकडे मी अंदाजे समजा जनरलसाठी 200, EWS साठी 50, OBC साठी 100, SC साठी 75, ST साठी समजा 35 जागा, ह्या सर्व मी अंदाजे घेतल्यात. तर पहिल्यांदा ज्या वेळेस परीक्षा होते आणि निकालाच्या वेळेस जे सर्व विद्यार्थी आहेत त्या जिल्ह्यातले त्या सर्व विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे यादी लावली जाते. आता इथं जनरलसाठी मी 200 जागा ठेवल्यात, त्यात पण प्रत्येक कॅटेगरीमध्ये 4% जागा दिव्यांगांसाठी असं, समजा दिव्यांग जर असले विद्यार्थी 4%, तर मग हे 200 मधले पण 8 गेल्या, 192 राहतील. जर दिव्यांग विद्यार्थी नसले तर मग 200 च्या 200 इतर विद्यार्थ्यांना दिल्या जातील. मग समजा 192 जागा आहे जनरलसाठी, मग जी गुणानुक्रमे यादी लावली जाते त्यात पहिले 192 जनरल कॅटेगरीसाठी निवडले जातात. मग ह्या 192 मध्ये समजा जी यादी लावलेली असते त्या 192 मध्ये इतर कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना पण हे 192 मध्ये जर बसले, मार्क जास्त असतील, तर त्या सगळ्यांचा समावेशसुद्धा 192 विद्यार्थ्यांमध्ये केला जातो. म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये सर्व कॅटेगरीचे ज्यांना जास्त मार्क असतात तेसुद्धा याच्यामध्ये येतात. आता 192 विद्यार्थी निवडताना समजा आता 191 नंबरला जो विद्यार्थी आहे त्याला समजा 120 मार्क आहे आणि आपल्याला एकच निवडायचा आहे, मग राहिलेल्या 192 क्रमांकाला एकच निवडायचा आहे. पण 120 नंतर असे समजा 3 विद्यार्थी आहेत ज्यांना 119 मार्क असे 3 विद्यार्थी आहे आणि एकच विद्यार्थी निवडायचा आहे, मग ह्या 3 मधल्या कुणाला इथं 192 नंबरला निवडला जाईल, तर ह्या 3 मध्ये मग पाहिलं जाईल कुणाला मॅटला जास्त आहेत. मग ज्याला मॅटला जास्त आहेत त्याचा 192 नंबरला समावेश केला जाईल. समजा 3 पण मॅट पेपरला सारखे आहेत, जर 3 मॅट पेपरला सारखे असले तर मग सॅट पेपरला मधल्या मॅथ्सला ज्याला जास्त आहे त्याचा समावेश केला जाईल. मॅथ्सला पण सारखे असतील तर मग ज्याला 3 ज्याला सायन्सला जास्त आहे त्याला, सायन्सला पण सारखे असतील तर मग ज्याचं वय जास्त आहे त्याचा समावेश केला जातो, आणि वय पण सारखं असेल तर मग अल्फाबेटिकल नावानुसार ज्याचं नाव येईल त्याचं 192 समावेश केला जातो. आता जसं इथं जनरलचं मेरिट काढलं तसंच मग EWSचे जे विद्यार्थी आहेत त्यांची यादी लावली जाते गुणानुक्रमे, आणि मग त्यातले पहिले 50. आता प्रत्येक कॅटेगरीमध्ये 4% जागा दिव्यांगासाठी असतात, दिव्यांग नसले तर मग त्या जागा इतरांना दिल्या जातात. मग EWSमध्ये पण 50 विद्यार्थी निवडायचे, तर मग हे जनरलचे सोडून EWSचे जेवढे आहेत त्यांची मग गुणानुक्रमे यादी लावली जाते, आणि मग ते पहिले 50 विद्यार्थी EWSमध्ये निवडले जातील. OBCमध्ये मग OBCची गुणानुक्रमे यादी लावल्यानंतर पहिले OBCमध्ये पहिले जे 100 येते, SC चे समजा 75 निवडायचे, तर मग गुणानुक्रमे यादी लावून पहिले 75 जे येतील त्यांचे मग त्यांचं सिलेक्शन होईल, किंवा ST चे जर 35 निवडायचे असतील तर मग त्यांची गुणानुक्रमे यादी लावून मग ते 35 जणांचं सिलेक्शन होईल. तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथं NMAS परीक्षेसाठी ज्या शिष्यवृत्ती दिल्या जातात त्या लिमिटेड आहे. समजा पूर्ण
जिल्ह्यातून आता जनरल कॅटेगरीचे 200 विद्यार्थी निवडायचे असतील. आता जिथं समजा जो जिल्हा छोटा आहे जिथं विद्यार्थी संख्या 7वी आणि 8वीची कमी आहे तिथं जनरलचे 100 पण संख्या असू शकते किंवा 150 असू शकते किंवा कमी पण असू शकते. म्हणजे लिमिटेड जागा आहे. मग पूर्ण जिल्ह्यातून जर लिमिटेड विद्यार्थी निवडणार असतील तर मग कॉम्पिटिशन जबरदस्त आहे. म्हणून तुम्हाला त्या पहिल्या टॉप काय 100 किंवा 200 यायचं असेल तर तुम्हाला जबरदस्त स्टडी करावा लागेल. इतर विद्यार्थी जेवढे अभ्यास करतात तेवढाच अभ्यास तुम्ही केला तर तुम्ही मेरिटमध्ये येणार नाही. म्हणून हे सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला तुमच्यापेक्षा कॉम्पिटिशनला जे तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मार्क पाडायचे म्हणायचं नाही का रडत बसायचं नाही कॉम्पिटिशन टप आहे मग माझं कसं होईल तर त्याच्यावर मात करायचे. त्यासाठी आपल्या कॉम्पिटिशनला जे त्यांच्यापेक्षा जास्त मार्क पाडायचे आणि ध्येय कमी नाही ठेवायचं. म्हणजे फक्त मी मेरिटमध्ये येईन काठाव पास होईन असं नाही. मी काहीतरी टॉप 10 येईन किंवा फर्स्ट येईन असं काहीतरी ध्येय ठेवा. ध्येय मोठं ठेवा आणि तुमच्या कृती ॲक्शन पण त्याच पटीत झाल्या पाहिजे. मग आप तुमच्या कॉम्पिटिशनला जो आहे तो महिन्यातून 1 रिव्हिजन द्यायचा असेल सगळ्या अभ्यासाला तर तुम्ही 10 रिव्हिजन द्यायचं ध्येय ठेवा आणि मग कसे मेरिटमध्ये येणार नाही ते पहा. विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओवरून तुमच्या लक्षात आलं असेल की कॉम्पिटिशन किती टफ आहे आणि किती जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. सर्वांना अभ्यासासाठी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.